जिल्ह्यातील निवडणूक लागलेल्या 447 ग्राम पंचायतींपैकी 38 ग्राम पंचायतींचे सरपंच बिनविरोध झाले तर अनेक ग्राम पंचायतींमधील 570 सदस्य हे बिनविरोध झालेत। सरपंच पदाच्या 409 जागांसाठी 1120 तर 4146 सदस्य पदांसाठी तब्बल 8604 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात आहेत। दरम्यान सरपंच पदाचे 1302 आणि सदस्य पदासाठीच्या 5566 जणांनी निवडणुकीतून माघारी घेतली आहे। एलूर, कोळे, चिखली, खुंदलापूर, वाकाईवाडी, चिंचणी, आरेवाडी, विहापूर, येवलेवाडी, गारडी, ढवळेश्वर, माधळमुठी, वासुंबे, सावळवाडी आदी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या। उर्वरित ग्रामपंचायतीसाठी 18 डिसेंबरला मतदान होईल। उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी साम, दाम आणि दंड या भेदाचाही काही ठिकाणी वापर करताना स्थानिक नेत्यांची चांगलीच दमछाक पाहायला मिळाली आहे। बहुतांश ठिकाणी दुरंगी लढत होत असल्याचं चित्र स्पष्ट झाले। निवडणूक लागलेल्या 447 ग्रामपंचायतींपैकी 38 ग्रामपंचायतींचे सरपंच बिनविरोध झालेत। एलूर, कोळे, धोत्रेवाडी, गौंडवाडी, विठ्ठलवाडी, शिवपुरी, भरतवाडीच्या सरपंचासह सदस्य बिनविरोध झालेत। याशिवाय तांदुळवाडी आणि बनेवाडीचे सरपंचही बिनविरोध निवडून गेलेत। शिराळातील कोकरूड, शिवरवाडी, भैरेवाडी, फुपिरेचे सरपंच आणि चिखली, खुंदलापूर, वाकाईवाडी आणि शिंदेवाडी ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या। राज्यातील काही जिल्ह्यात गोवर रुबेलाचा उद्रेक वाढत आहे। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेने सतर्क रहावे। सांगली आणि मिरजेतील सिव्हिल हॉस्पिटल येथे प्रत्येकी 20 बेडची स्वतंत्र व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांनी दिल्या। तसेच जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र आणि ग्रामीण रुग्णालयांमध्येही स्वतंत्र बेड्स ठेवावेत। गोवर नियंत्रणात आरोग्य यंत्रणा कमी पडणार नाही, याबाबत खबरदारी घेण्यात यावी असं आवाहन त्यांनी केलंय। गोवर रुबेला लसीकरण, उद्रेक सर्वेक्षण, व्यवस्थापन आणि उपाययोजनांबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली आहे। मुंबई शहर तसेच काही जिल्ह्यांमध्ये गोवरचा विषाणूचा संसर्ग वाढतोय, त्यामुळे सांगली जिल्ह्यातील आरोग्य विभाग अलर्ट रहावे असे आदेश बैठकीत देण्यात आले। जिल्ह्यात गोवर रुबेला लसीचा 64.95% बालकांनी पहिला डोस घेतलाय तर 63% बालकांनी दुसरा डोस घेतलाय। सर्व बालकांचे दोन्ही डोस पूर्ण व्हावेत यासाठी पालकांनी जनजागृती करावी। लसीकरण मोहीम मिशन मोडवर राबवण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. दयानिधी यांनी दिल्या। गोवरसाठी हॉटस्पॉटची निश्चिती करावी, ताप आणि पुरळ आलेल्या रुग्णांचे सर्वेक्षण गतीने राबवावे असे देखील त्यांनी आदेश दिले। अखेरीस मिरजेतील ते झाड आणि त्या हॉटेल रहिमतुल्ला या हॉटेलचे अतिक्रमण काढले। या अतिक्रमणाविरोधात मिरज शहर परिवर्तन समितीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केलंय। वादग्रस्त झाड आणि अतिक्रमण काढल्याशिवाय आम्ही आंदोलन थांबवणार नाही असा इशारा मिरज शहर परिवर्तन समितीने दिलाय। सदर हॉटेलची जागा शासनाची असून हॉटेल मालक चुकीच्या पद्धतीने अतिक्रमण काढण्यास विरोध करत आहे असा आरोप माजी नगरसेवक अय्याज नाईकवडी यांनी केलाय। सुरुवातीला हॉटेल मालक चालकांनी अतिक्रमण काढण्यास विरोध केला, अधिकारी यांच्यासोबत वादावादी झाली। काही काळ या ठिकाणी वातावरण तयार झालं होतं, मात्र आंदोलक जनतेचा रेटा यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी पोलीस बंदोबस्तात जेसीबी चालवला तर काही बांधकाम स्वतःहून काढून घेण्यात आलं। मिरज शहर परिवर्तन समितीच्या आंदोलनात यश आलं आणि झाड आणि ते अतिक्रमण काढण्यात आलंय। दरम्यान सदरची जागा आमच्या मालकीची असून आमच्यावर होत असलेला आरोप चुकीचा आहे असे स्पष्टीकरण हॉटेल रहमतुल्लाचे चालक वाहिद तहसीलदार यांनी दिलेले आहे। जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीने सहकारी संस्थांसह शेती, उद्योग आणि घर बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात येतं। बँकेने घर उभारणीसाठी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप केले, त्यातील थकीत झालेल्या 26 गृहकर्जदारांना नोटिसा काढलेल्या आहेत। या कर्जदारांची 4.75 कोटी रुपये थकबाकी आहे। जिल्हा बँकेतर्फे विविध प्रकारचा कर्ज पुरवठा करण्यात येतो। घर उभारणीसाठीही मोठ्या प्रमाणात कर्ज देण्यात येतं। बँकेतर्फे थेट कर्ज पुरवठा 40 लाखांपर्यंत करण्यात येतोय। सध्या 11% व्याजदराने हा कर्ज पुरवठा करण्यात येतोय। यातील बड्या 26 गृहकर्जदारांचे 4.75 कोटी रुपये थकलेलेत। त्यांना वारंवार सूचना देऊनही त्यांनी रक्कम परतफेड केली नाही, त्यामुळे बँकेने संबंधित कर्जदारांना घराचा ताबा घेण्याबाबत नोटीस काढली आहे। ही नोटीस काढल्यानंतर काही कर्जदारांनी तात्काळ बँकेत धाव घेतली आणि रक्कम भरली। बँकेच्या कर्जदारांनी रक्कम न भरल्यास त्यांची मालमत्ता ताब्यात घेण्यात येणार आहे, त्याबाबतची कार्यवाही तात्काळ केली जाणार आहे। सांगली व कुपवाड शहरासाठी वारणा नदी उद्धव पाणी योजना राबवण्याचा ठराव महासभेत करण्यात आलाय। महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी नुकताच हा ठराव प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पाठवला असल्याने वारणा पाणी योजना राबवण्याचा मार्ग मोकळा झालाय। येत्या महिनाभरात या योजनेचा प्रकल्प आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्यात येईल। सुमारे 250 कोटींची ही योजना असून समडोळी येथे जॅकवेल उभारण्यात येणार आहे।
नदीपात्र अनेकदा कोरडे पडत असल्याने शहरात वारंवार पाणी टंचाईची समस्या निर्माण होते. यावर मात करण्यासाठी शहराला वारणा नदीतून पाणी पुरवठा करण्याची मागणी मदनभाऊ पाटील युवा मंचने केली होती. यासाठी आंदोलने झाले. समडोळी येथेच वारणा नदीवर जॅकवेल बांधून तेथून पाणी आणण्याचा निर्णय अंतिम झाला असून याबाबतचा ठराव महापौरांनी प्रशासनाकडे कार्यवाहीसाठी पाठवला आहे. वारणा पाणी योजनेसाठी आता सर्वेक्षण करून महिनाभरात प्रकल्प आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे. रिक्षा चालकास अडवून धक्काबुक्की करून लुटलेला वाटमारीचा गुन्हा तासगाव पोलिसांनी अवघ्या 24 तासात उघडकीस आणला. या प्रकरणी अंजनी येथील एका ताब्यात घेऊन अटक करण्यात आली असून त्याच्याकडून रोख रकमेसह 62,000 मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी अमोल प्रकाश शिंदे यांनी फिर्याद दिली तर तासगाव पोलीस ठाण्यातील डीबी पथकाने अजय सुखदेव चव्हाण यास अटक केली आहे. 3 डिसेंबर रोजी अमोल शिंदे हे सावळज येथे भाडेकरूंना सोडून पुन्हा मिरजला अंजनी गावांमार्गे जात होते. सावळज गावी अंजनी रोडला कॅनॉल जवळ आले असता 25 ते 30 वर्ष वयाचे 2 अज्ञात इस्मानी मोटरसायकलीवरून येऊन फिर्यादी यांना अडवून शिवीगाळ धक्काबुक्की करत फिर्यादी यांच्या खिशातील 20,000 रुपये किमतीचा मोबाईल 2,000 रुपये रोख रक्कम काढून घेऊन धूम टोकली होती. या प्रकरणी तासगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर पोलिसांनी तपासाची पथके फिरवून लुटमार करणाऱ्या चव्हाण यास अटक केली आहे. मिरज पोलीस कर्मचाऱ्यांचे देय रक्कम पेन्शन वेळेवर मिळत नाही तसेच अनुकंप तत्वावर मुलांची भरती होत नाही याबाबत मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना पत्र व्यवहार करून त्यावर कोणताच निर्णय होत नाही त्यामुळे या मागण्यांवर तातडीने विचार करण्यात यावा. या मागणीसाठी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी सेवाभावी सामाजिक संस्थेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. पोलीस कर्मचाऱ्यांना 24 तास नोकरी बंधनकारक आहे. या काळात त्यांच्या आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात निर्माण होतात. त्यांच्यासाठी मेडिकल कार्ड होते ते बंद करण्यात आले त्यामुळे निवृत्त सैन्य दलातील सैनिकांना जशा सुविधा मिळतात त्याच पद्धतीच्या सुविधा मिळाव्यात. अनुकंपा तत्वावर भरती होत नाही त्यामुळे पोलीस कर्मचाऱ्यांच्या मुलांसाठी नोकरीत 25% आरक्षण द्यावं यांसह विविध मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना यावेळी देण्यात आले. महापालिकेच्या प्रभाग 10 मध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या आमदार फंडातून अप्पासाहेब पाटील नगर इंद्रप्रस्थ नगरी कलानगर गोल्डन पार्क महादेव बाग टिंबर एरिया या परिसरातील रस्त्यांचं डांबरीकरण करण्यासाठी 1,70,85,000 रुपयांचा निधी देण्यात आला. यापूर्वी अप्पासाहेब पाटील नगर येथे ड्रेनेजचं काम झाल्यानंतर येथील अंतर्गत रस्त्यांची अवस्था फार बिकट झाली होती. वयोवृद्ध नागरिक आणि परिसरातील सर्वच नागरिकांना याचा फार मोठ्या प्रमाणात त्रास होत होता. येथील नागरिकांनी आयुक्त बंगल्यावर आंदोलन देखील केलं होतं. येथील नागरिकांना आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिलेल्या शब्दानुसार येथील रस्ते चांगल्या पद्धतीने होत असून येथील नागरिकांच्या वतीने मोठ्या उत्साहात या कामाचं उद्घाटन करत या ठिकाणी सभेचं आयोजन केलं होतं. या परिसरातील महिला नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार गाडगीळ म्हणाले की एखाद्या भागामध्ये विकास कामे करायचं म्हटलं तर तो संपूर्ण भागात विकास कामे पूर्ण करूनच मी बाहेर पडतो. या प्रभागात अनेक प्रश्न आमच्या लोकप्रतिनिधींनी आणि माझ्या मार्फत मार्गी लागली आहे. त्याच्या काळात अनेक विकास कामे पूर्ण करू अशी ग्वाही यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी दिली आहे.